हेलो गाइज, आम्ही सगळे जण आता आलोत असंच राउंड मारायला इथे खाली. तर इथे ना खाली असं दुसऱ्यांचं काजूचं झाड आहे, आमचे तर पुढे आहेत खूप. तर इतक्या बिया लागल्यात ना, हे बघा खूप साऱ्या बिया लागल्यात. आणि इथे करवंदांची फुलं हे बघा पूर्ण. खूप सारे काजूच्या बिया पडलेल्या आहेत त्या वरपासून, आणि ह्या आपण उचलू शकतो, फक्त वरच्या काढू नाही शकत. सगळ्या निघाल्या. इथे ही पालखी ठेवायची जागा आहे. सांड बोलतात, सांड 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 बोलतात इथे. इथे पालखी ठेवतात कधी आणल्यानंतर पहिल्याच दिवशी. इकडे काका आहेत, ते सांगतात माहिती. हा बंधार आहे, इथे गणपतीत खूप पाणी असतो धबधब्यासारखं. आता जो बंधार आहे ना फुटलेला आहे, आता फुटलेला आहे आणि पाणी पण नाहीये एवढं. केळाच झाड आहे ना, पूर्ण येतच नाही व्हिडिओ मध्ये. खूप जुनं झाड आहे. हीच ती जागा आहे कि इथे काहीतरी दिसत, म्हणजे रात्रीच वगैरे कोण एकटं येत असेल तर. आणि तसं पण आहेच ऑलरेडी. तेजस काय सांगत होतास आता, काय बोललास ते सांग. ही ना ही प्रसादाला पानं घेतात. कसली पानं आहेत ही? कसली? चांदाडीची पानं आहेत. प्रसादासाठी घेतात, द्रोण म्हणून युज करतात त्याचे. आणि इकडे तेजस वगैरे मासे पकडायला यायचा. ही तळी आहे. हे आमचं रेशनिंगचं दुकान आहे. आणि याच्यावर काजू बघा, बाजूला पुरे भरले झाड. हे काका हे करतात, चालवतात. बघा इथे किती खूप काजू आहेत, बापरे. हा हे पिकलंय ना काजूच, एक बोंड आणून दिल. एक शी अरे आपडलं ते ना खाली. अरे झूम कर ना, थांबून एखादी कॅमेरा हलतो गजा गजा तरी पण चालू. मंदिर दिसतंय. बघा कोणता तरी पक्षी ओरडतो इकडे. सनसेट आहे. हे आमची कस 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 बाबू तू आता सगळे हुआ बोलती ना. आमचा पोर आमचा पोर मग झाड काय भेटणार, भाकरी नाही भेटणार. हे पळतात रे, हे तर थांबत नाहीत. कुठे आहे कोणच नाही. कुठे गेलं? असं चालत आलोय आणि आता इकडे चाललो परत. केलंय पाठव लगेच आता. आपण कुठे आंबेवाडीत ते आंबोली टेलीवाडी मध्ये आलोय ना. आता आम्ही चाललो घरी. आणि एवढं सगळं काय काय खाऊ घेतलंय, फ्रीज मध्ये ठेवले पाहिजे आपल्याला. खाऊ घेतलंय सगळं, पॅप्सी कुरकुरे सगळं. सो आता चाललो घरी आम्ही आमच्या.
सगळ्यांच्या घराचे ते सायाचे झाड आहे तिकडे पण, आणि आता तर नवीन नवीन सगळ्यांची घरं झाली आहेत, बंगलो बंगलो झाले. हे बघ इकडे आपलं घर इथे पाहिजे. हा इथे गेट आहे आणि तिकडे मंदिर आहे. काल त्या दिवशी परवाच्या दिवशी इथूनच माड आणला होता नाचवत नाचवत सम त्या मंदिराच्या इथपर्यंत. आणि आता इथून आमच्या घरी जायला रस्ते आहे आणि तिकडून पण आहे इथून पण आहे. हे बघा मंदिर, हा माड आहे तो आता कधी गुढीपाडव्याला पाडणार. दिसते बघा संध्याकाळची किती वाजले, सात बाहेरच हे बघा. आणि आता मग घरीचा घरात चालले. आता मी घरी चालले आणि व्हिडिओ संपवते. आणि उद्या आमच्याकडे पूजा आहे ह्या दोघांच्या लग्नाची, पूजाची आणि मी त्याची, त्याच्यामुळे इकडे बसले. मी काय कोण आहे इथे खिडकीवरती? साऊथ बाई भारी. हे बघा घर सजवलंय मस्त पैकी. उद्या पूजे आणि पूजेसाठी आणि उद्या आमच्याकडे पालखी पण येणार आहे. कसलं भारी वाटत घर आमचं, खूप छान वाटत. ए काका बघ पांगडी टाकली वाजवती बांगडी टाकली.